माझ्या बागेत 8 शर्ट, एकावर शाई फेकली की दुसरा घातलो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो, चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटर्जी. मी कशासाठीही तयार असतो, माझ्या बॅगेत 8 शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो, असं राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत आपल्यावर 2 वेळा शाई फेकली, पण मी पुन्हा लगेच कामाला लागलो असंही त्यांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर होते. पालकमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दर आठवड्याला अमरावतीला यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटामध्ये मोठा निधी जातो, पण अंमलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आलं, त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर भीम आर्मीने शाईफेक केली. राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाच्या निषेधार्थ त्यांनी शाईफेक केली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्या बॅगमध्ये 8 शर्ट असतात, शाई फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घातलो. आतापर्यंत 2 शाई फेकली, पण मी 3 मिनिटाला लगेच बाहेर पडतो. हे माझं पुण्याचं नाही तर कोल्हापूरकडे पण लक्ष असतं. कोणालाही अभी मेरा कुछ काम नाही म्हणून सोडता येत नाही, तसं करणं योग्य असतं असं मला वाटतं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहजासहजी पत्रकारांना जो आहे तो वावर होत नाही, तुम्ही आले तेव्हा. आता अशा वेळेस सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला भेटतील अशी काही पुढच्या वेळेस पाहायला मिळेल का? नाही, आज मी खूप सर्वसामान्य माणसांना भेटलो, खूपच. अजूनही कोणी असेल तर मी थांबून भेटायला तयार आहे. त्यामुळे कलेक्टरांनी काळजी म्हणून जी काही हे घेतली प्रिकॉशन, हे काही होऊ नये म्हणून, तर त्यांना म्हटलं काही होत नाही आणि जे व्हायचं असेल ते काही चुकत नाही. आणि मी कशालाही तयार असतो, माझ्या बॅगेमध्ये 8 शर्ट असतात, त्यामुळे शाई फेकली की दुसरं शर्ट घालतो लगेच सुरू. 2 शाई फेकली, 2 वेळेला 3 मिनिटाला मी बाहेर पडलो सोलापूरला. तर माझ्या शाई फेकण्यानंतर मी 500 निवेदनं स्वीकारले, कारण त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊनच त्यांनी शाई फेकली. त्यामुळे मी कलेक्टरना म्हटलं की इतकी ओव्हर सिक्युरिटी आणि सर्वसामान्य माणसांना त्रास होणं बरोबर नाही, ते त्यांनी मान्य केलं. की ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.